आपका स्वागत करती हूं। अकोला शहर एवं परिसर के सभी वाहन धारकों चालकों को यातायात विभाग द्वारा सूचित किया गया कि आगामी त्योहार बकरा ईद और आषाढ़ी एकादशी को देखते हुए 10 जुलाई 7 बजे से 10 जुलाई की 11:30 बजे तक अन्य मार्ग को मोड़ दिया गया है। बता दें 10 जुलाई को बकरा ईद एवं आषाढ़ी एकादशी ये दोनों पर्व बड़े उत्साह से मनाया जाता है। इस बीच ताजनापेट लाल बंगला से गांधी चौक, कोतवाली चौक, जयहिंद चौक, गंगाधर चौक, कीला चौक के रास्ते हरिहरपेट ईदगाह तक निशान निकाला जाता है एवं बाद में हरिहरपेट स्थित ईदगाह में मुस्लिम भाइयों की नमाज पठन होने के बाद इस मार्ग से वापसी का निशान लाल बंगला ताजनापेट में लाया जाता है, जिसके चलते सुरक्षा के दृष्टिकोण से तथा यातायात नियंत्रण के दृष्टिकोण से जिला पुलिस अधीक्षक अकोला इनके आदेश अनुसार ताजनापेट, गांधी चौक, कोतवाली चौक, जयहिंद चौक, कीला चौक, हरिहरपेट, वाशिम बाईपास मार्ग के सभी वाहनों की यातायात 10 जुलाई की सुबह 7 बजे से 10 जुलाई की 11:30 बजे तक अन्य मार्ग पर मोड़ ली गई है तथा आषाढ़ी एकादशी के अवसर पर बड़ी संख्या में नागरिक पुराने शहर के विट्ठल मंदिर में दर्शन के लिए आते हैं, जिसको लेकर कोतवाली चौक से काला मारुति रोड के रास्ते की डाबकी रोड की ओर जाने वाला मार्ग की सभी प्रकार के वाहनों की यातायात के लिए 10 जुलाई की सुबह 6 बजे से 10 जुलाई के रात 12 बजे अन्य मार्ग पर मोड़ा गया है। पर्याय मार्ग का उपयोग करके असुविधा को टालने की अपील यातायात विभाग द्वारा की गई। अकोला 24 न्यूज के लिए राजेश अमृतकर की रिपोर्ट। उद्या दिनांक 10 जुलाई रोजी अकोला शहरामध्ये बकरी त्याचप्रमाणे आषाढी एकादशी हे दोन मोठे सण उत्सव मोठ्या गर्दीने आनंद उत्साहाने साजरे होणार आहे। मोठ्या ईदगावर हरिहरपेठ भागामध्ये मुस्लिम बांधवांचा बकरीचा नमाज ही मोठ्या संख्येने पडली जाणार आहे, तर त्याच परिसरामध्ये हिंदू बांधवांचे आषाढी एकादशी हा सण विठ्ठल मंदिरामध्ये साजरा केली जाणार आहे। त्या अनुषंगाने त्या रोडावर गर्दी होऊ नये, ट्रॅफिक जाम होऊ नये, अपघात होऊ नये याकरता वाहतूक नियंत्रण शाखेकडून सदर रोडावरला जे पॅरेलल रोड आहे त्या रोडाने वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे। सर्व चालकांना, नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्या रोडावर मंदिर व ईदगाह असल्याने त्या रोडाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा। सकाळी 7 ते 10 हा 3 तास जास्त नमाज पठणाची व मंदिरात जाणाऱ्या भक्तगणांची गर्दी असेल त्या 3 तासाकरिता पोलीस योग्य ठिकाणी मुख्य चौकामध्ये जसं काळा मारुती टर्न तसेच जयहिंद चौक येथे बॅरिकेटिंग करणार आहे। म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण मोठ्या गाड्या न वापरता दर्शनाला जाता, ते बॅरिकेट जवळ आपले वाहन करून पायी दर्शनासाठी जायचं आहे। तसेच सकाळी संदल सुद्धा निशान सुद्धा निघणार आहे, त्यामुळे योग्य ठिकाणी आम्ही बॅरिकेड केलेली आहे। निशानमध्ये सर्व मुस्लिम बांधव हे पायी जाणार आहेत आणि जयहिंद चौक, ईदगाह, किल्ला चौक या ठिकाणी सुद्धा बॅरिकेटिंग केलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याला 4-व्हीलर, 2-व्हीलर, 3-व्हीलर ही बंद करण्यात आलेली आहे आणि नमाज पढलं झाल्यानंतर 10 वाजेनंतर आपणासाठी सर्व मार्ग हे खुले केले जाणार आहेत। म्हणून नागरिकांना आवाहन आहे की आपण ज्या मार्गावर गर्दी असेल त्या मार्गाचा पर्यायी मार्गांचा वापर आपण करायचा आहे। म्हणजे आपल्याला जर किल्ला चौकात जायचं असेल तर लक्झरी बस स्टँड या मार्गाचा वापर, वाशिम बायपास या मार्गाचा वापर आपणास करणे सहज सोपे उपलब्ध आहेत।